नमस्कार. आपल्या सर्वांना एक माहिती देणं गरजेचं आहे. ज्या दिवशी पिल्लेवाड्यांचा फॉर्म भरायचा होता त्या दिवसापासूनच आनंदराज आंबेडकर आपल्या अमरावती लोकसभेतून उमेदवारी दाखल करणार होते. त्या अनुषंगानं पक्षांनी पिल्लेवाड्यांचा फॉर्म मागे घ्यायचं हे त्या दिवशीच ठरवलं. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीत आहे की मोठ्या संख्येनं आपली तयारी सुरू होती. पण निश्चितच सध्या आनंदराजजी हे बाळासाहेबांचे भाऊ आपल्या नेत्यांचे भाऊ आहे आणि कुठंतरी त्यांनी ही निवडणूक लढावी आणि त्यासाठी वंचित आणि कार्यकर्ता संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनच आपण तिथं फॉर्म भरलेला नव्हता. आणि फॉर्म ज्या दिवशी त्यांना चिन्ह अलॉट होणार होतं त्या दिवसापासून त्यांना पाठिंबा जाहीर होऊन बट नॅचरल होतं, सर्वांनाच माहीत आहे. राहिला दुसरा मुद्दा, आनंदराज साहेबांनी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून माहीत पडलं की ते विड्रॉल करतायत, पण ऍक्च्युली त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याची अपेक्षा धरली होती आणि कदाचित ते झालं नसेल, कारण का आमच्यातर्फे तरी असं काही कारण नाही. कारण का आम्ही ज्या उमेदवाराची तयारी त्या दिवशी आम्ही तयारी लागलो होते, सर्वांना आपल्या सर्वांना माहीत आहे. ही सर्व गोष्टीचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि यातून कार्यकर्त्यांना दुफळ निर्माण होऊ नये, कार्यकर्त्यात महत्वाचा मेसेज जाऊ नये, पक्षाच्या दोन गोष्टी महत्वाच्या जाऊ नये, या अनुषंगानं आपण हे केलेलं आहे.